दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असणारे पाच पदार्थ या माझ्या व्हिडिओमध्ये पाच पैकी एक पदार्थ कुळीथ आहे तर खूप जणांनी हे कुळीथ म्हणजे नेमकं काय असा प्रश्न विचारलाय तर या कुळीथाची पूर्ण माहिती आणि त्याला मराठीमध्ये अजून दुसरं कुठलं नाव आहे हे सांगण्यासाठी मी हा स्पेशल व्हिडिओ बनवला आहे नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनल वर तुमचं परत एकदा स्वागत आहे मराठी नाव हुलगे आणि आहे आता व्हिडिओ मध्ये जसं दिसतंय तसंच हे कुळीथ दिसत ही साधी दिसणारी स्वस्त आणि मस्त डाळ म्हणजे पोषक तत्वांचं पॉवर हाऊस आहे सुपरफूड आहे कुळीथामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आहेत त्यामुळे व्हेजिटेरियन लोकांसाठी प्रोटीन्स साठीचा सगळ्यात उत्तम पर्याय आहे शंभर ग्राम म्हणजे साधारण अर्धी ते पाऊन वाटी कुळीथामध्ये पंचवीस ते तीस ग्राम प्रोटीन्स असतात कुळीथाचा आपल्या आहारामध्ये समावेश केल्यास रक्तातील साखर कमी व्हायला मदत होते कारण याचा जी आय लो आहे आणि याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत त्यामुळे थोडंसं खाल्लं तरी पोट भरतं पचन हळूहळू होतं आणि रक्ताच्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं म्हणूनच मधुमेहींसाठी हा अतिशय उत्तम पर्याय आहे याच्यात भरपूर प्रमाणात फायबर्स असल्यामुळे आणि पोटॅशियम असल्यामुळे हृदयविकारावर अत्यंत गुणकारी आहे आणि ब्लड प्रेशर सुद्धा नियंत्रणात ठेवतं आणि रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही कमी व्हायला मदत होते याच्यामध्ये असणाऱ्या डायुरेटिक्स प्रॉपर्टीजमुळे किडनी स्टोन व्हायची जर प्रवृत्ती असेल तर किडनी स्टोन प्रिव्हेंट व्हायला मदत होते गाऊट आणि युरिक ऍसिड पासून प्रोटेक्शन व्हायला मदत होते कुळीथामध्ये भरपूर प्रमाणात आयन कॅल्शियम आणि झिंक असतं तसंच भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम पोटॅशियमसुद्धा आहे त्यामुळे हाडांना मजबूती मिळते स्नायूंना मजबूती मिळते भरपूर ऊर्जा मिळते व संधिवाताच्या समस्यांवर गुणकारी आहे आणि हायपोथायरॉईडीझम असेल तर हे कुळीत म्हणजे त्यांच्यासाठी सुपरफूड आहे कारण यात भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत आणि याचा जी आय सुद्धा लो आहे त्यामुळे थोडंसं खाल्लं तरी पोट भरतं पोट साफ होतं पचनाच्या समस्या दूर होतात रक्तातली साखर नियंत्रणात राहते आणि या सगळ्यांमुळे वजनही नियंत्रणात राहतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे थायरोगिन बनवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अमायनो ऍसिडचं शोषण वाढवतो तर या स्वस्त आणि मस्त धान्याचा तुम्ही तुमच्या जरूर समावेश करावा आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही कुठलाही पदार्थ जर बनवणार असाल त्याच्याबरोबर साजूक तुपाचा जरूर वापर करा म्हणजे कुळीथाचे सगळे बेनिफिट्स आपल्याला मिळतील आणि कुळीत शिजायला जनरली वेळ लागतो म्हणून तुम्ही अख्ख्या कुळीथाचा जर पदार्थ बनवणार असाल तर कुळीथ हे इतर कडधान्यांसारखे ओव्हरनाईट भिजवायला पाहिजेत कुळीत वापरून भरपूर रेसिपीज बनवता येतात आणि त्या योग्य पद्धतीने बनवायला हव्यात त्या कशा बनवायच्या त्याच्या भरपूर साऱ्या रेसिपीज माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहेत त्या नक्की बघा त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये अपडेट करते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेलायकॉनही दाबा थँक्यू